लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पंचवीस डिसेंबर ते दोन जानेवारी दरम्यान 8 लाख साई भक्तांनी साई समाधीचे दर्शन घेत साईबाबांच्या झोळीत भरभरून दान टाकले आहे। तब्बल 21,86,00,000 रुपये दान देण्यात आलेला आहे। नाताळ सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त 25 डिसेंबर 2022 ते 2 जानेवारी 2023 या काळात साईबाबा संस्थान ट्रस्टच्या वतीनं शिर्डी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या काळात दानपेटीतून 8,78,79,048 रुपये, देणगी काउंटरद्वारे 3,67,67,698 रुपये, डेबिट क्रेडिट कार्डद्वारे 2,15,18,493 रुपये, ऑनलाईन देणगीद्वारे 1,21,02,531 रुपये, चेक डीडीद्वारे 98,79,973 रुपये आणि मनी ऑर्डरद्वारे 3,21,653 रुपये अशी एकूण 16,84,69,376 रुपये देणगी रोख स्वरूपात प्राप्त झाली आहे। तसेच 90,31,167 रुपयांचे 1 किलो 849 ग्रॅम सोने आणि 6,11,478 रुपयांची 12 किलो 696 ग्रॅम चांदी प्राप्त झाली आहे। अशा विविध माध्यमातून 17,81,12,041 रुपये देणगी संस्थानाला प्राप्त झाली आहे अशी माहिती साईबाबा संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी माध्यमांना दिली आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, शिर्डी।